हाय हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर भरलेल्या बॅगवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आता परत कुठेतरी जाण्यासाठी निघालेले आहे. रात्रीचा प्रवास होता, बराच उशिरा निघायचं होतं, त्यामुळे मग मी आता शिवणच्या बाबांना उठवलं होतं. मी तर मस्तपैकी रेडी झालेले होते आणि शिवण त्याच्या आत्यासोबत बाहेर हॉलमध्ये झोपलेला होता. त्याला उठवण्यासाठी मी जात होते, बघू शकतात ते कपडे घालून. त्याला पण मी रेडी केलं होतं, पण उठवायचं होतं आता. तर साधारण रात्रीचे 12:15 एक वाजत आलेले होते, 12:15 वाजत आलेला होता, 1 वाजला होता. आणि आत्ता घरातनं निघायचं होतं. बाहेर बघू शकताय भरपूर पाऊस पडून गेलेला होता, अंधार होता. त्यानंतर मामाच्या गावाला जायचं म्हणून शिवम अगदी खूप मस्त शिवणचे बाबा आम्हाला सोडायला आले. दुसऱ्या दिवशी परत कंपनीत काहीतरी काम असल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी पण लवकर जायचं होतं. खरं तर अशा वेळेस जाणं म्हणजे जाणंही अवघड पडताना थांबणंही, कारण सुट्ट्या थोड्याच दिवस असतात, त्यामुळे असं वाटतं की जाऊन यावं. पण ठीक आहे. तर रात्रीची बस असल्यामुळे सकाळी लवकरच आम्ही गावाला पोहोचतो आणि पूर्ण दिवसाचा प्रवास वाचतो, त्यामुळे रात्रीची बस सोयीस्कर पडते. ते बस स्टॉपला पोहोचल्यानंतर आम्ही बराच वेळ बसची वाट बघितली. शिवम सांगत होता बाबा ऑफिसला जाण्यासाठी थांबतायत, आपण दोघंच जातोय. मामाकडे चाललोय, बाबा नाही. त्यानंतर इथे बस आली. त्यानंतर मग सुरू झाला प्रवास. रात्रीची बस होती, ट्रॅफिक काही फार नव्हती, त्यामुळे बस त्यांनी पटापट पटापट आणलेली होती. बघू शकता रात्रीच्या वेळेस बऱ्याच प्रमाणात गाड्या कमी आहेत. त्यानंतर गावाला पोहोचल्यानंतरचं दृश्य तुम्ही बघू शकताय. सकाळी छान असा सूर्योदय झालेला होता. साधारण आम्ही नाशिक क्रॉस करून बऱ्यापैकी पुढे आलेलो होतो. जनरली हे असे दृश्य आपल्याला शहरात बघायला नाहीत मिळत, ते गावाकडे आल्यानंतरच बघायला मिळतात. व्हिडिओ एडिटिंगसाठी बरंचसं लेट झालेलं आहे. नंतर तुम्ही बघू शकत असाल गावाकडची शेती वगैरे, नयनरम्य असे दृश्य असतात हे सगळी. बऱ्यापैकी आता उन्हाळा चालू आहे, तरी सुद्धा मस्त असे काम चालू आहे. त्यानंतर मग साधारण 7:30-8 दरम्यान आम्ही स्टॉपला पोहोचलो. तिथे भाऊ आलेलाच होता घेण्यासाठी आणि सगळ्या गप्पा मारत मारत शिवून चालला होता. सगळं काही त्याला सांगायचं होतं. काही गोष्टींचा आनंद हा वेगळाच असतो, जो शब्दात आपल्याला व्यक्त नाही करता येत. त्यानंतर आम्ही आलो, त्याच वेळेस रस्त्याचं काम चालू होतं, पूर्ण रस्त्याला दगडी वगैरे टाकलेल्या होत्या. खरं तर खूप जास्त प्रमाणात भीती वाटत होती, पण म्हटलं चला आता भाऊ आहे, त्याला सवय आहे अशा रस्त्यावरती सुद्धा गाडी चालवण्याची. त्यानंतर मी मम्मीला सांगितलं नव्हतं की मी घरी येणार आहे म्हणून, कारण बऱ्याचदा प्लॅन पोस्टपॉन झाला. मग मम्मीला
कॅन्सल जाय तिकडे गेलो तो. आणि तो सुद्धा मारायला होता. हा दुसरा आहे पण सेम त्याचा भाऊच आहे. सेम टू सेम असतात. हा गब्बर नाही त्याचंही नाव गब्बरच ठेवलेला आहे. लास्ट उन्हाळ्यामध्ये बघितला तो हा नाही आहे. तुम्हाला माहिती आहे काही कारणास्तव त्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो एक्सपायर झाला मागच्याच उन्हाळ्यात जून महिन्यात. पप्पांचं असं होण्याआधीच एक महिना आधीच तो वारला होता. भैयाची गाठ द्यायला चालला तो. हे हा 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 काय कोंबड्या आखलू राहिला काय काय तो चावेल. अजून थांब जरा शिवम थांब थांब जरा. चाल चल नको आता बिगर काम ना वाढवा करस मम्मी. थांब त्याला ते पहिले मनाकडे दे. थांब त्याला पहिले मनाकडे दे. सुद्धा किती आनंद होतो. आणि पहिले मला असं वाटलं की खूप दिवस नाही झाले तर चालेल की काय. पहिले मम्मीने त्याला सांगितलं जवळ गेलं. थांब थांब मी जाते आधी. मी जाते आधी. थांब मी जाते. नवीन कोणी आलं की त्याला जवळ घ्यायला. थांब थांब मी तोंड बांधलंय. आम्हाला त्यांनी आधी बघितलेलं होतं मग त्याला असं वाटत की आम्ही त्याला जवळ द्यावं. ओळखत नाही का तू आम्हाला? काय गपचूप आहे मार देईल मी त्याला. मम्मी ओरडल्यानंतर तो अगदी गपचूप शांत दिसला. आणायला पाहिजे फक्त त्याला. आता वास घेईल मग काय नाही करणार. ये ना जवळ ये ना. ये ये असं नाही करायचं. असं नाही असं नाही करायचं. आपला दादा आहे. ऐक तू असं असं हात नको करत जाऊ त्याला. चाटतो का? बस 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 तसं हात नाही करायचं. असं असं हात नाही करायचं. बस खाली बस खाली बस खाली बस तू. गबरे मी मार दिली घरी चाटतं. बस बस झालं. बस 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 आई फाटून जातील कपडे. शिव मी आई चल चल. त्यानंतर थोड्याच वेळात भाऊ जेवायला बसलेला होता. आणि त्यात त्याला मामासोबतच जेवायचं होतं. बाजूला मम्मी जेवण्यासाठी देत होती पण तो बाजूला जेवायला नाही बसला. त्याला मामासोबतच बसायचं होतं. त्याने थोडंसं जेवण केलं त्याच्यासोबत आणि नंतर म्हटलं बस झालं. काही गोष्टींचा आनंद हा शब्दात व्यक्त नाही करतायत. आपण कितीही मोठे झालो तरी मामाचं गाव हे मामाचं गावच असतं. काही कामासाठी भाऊ बाहेर उठून गेला तर याचं पण लगेच जेवण झालं. याला पण जेवण करायचं नव्हतं. मग त्यानंतर मग दुपारी जेवण वगैरे करून आम्ही छान पैकी झोपायला गेलो. खर तर जेवण खरंच खूप लाड करतो बरं का माझे. त्यानंतर तो पाणी घ्यायला गेला. मी झोपायचं नाटक केलं पण तरी तो मला उठवायलाच आला. खरं तर आजचा दिवस अगदी शांत निवांत गेला. माझा पूर्ण वेळ दिवस झोपण्यातच गेला. दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटावं म्हणून एक दिवस झोप घ्यावीच लागते कारण रात्रीचा प्रवास असतो. त्यानंतर भावाने कांद्याचा ट्रॅक्टर भरलो होतो पण पावसाच खूप जास्ती प्रमाणात वातावरण झालं होतं. मग त्यामुळे त्यांना कांद्यांवरती ताडपत्री वगैरे टाकायची होती.
बघू शकताय. शितळे येऊन गेले होते थोडेसे आणि परत अंदाज होता की जास्त प्रमाणात पाऊस येऊ शकतो, त्यामुळे मग सगळं आधीच पॅक करून ठेवलं होतं. या पद्धतीने पॅक केलं. बघू शकताय तुम्ही भरपूर साऱ्या प्रमाणात पाऊस येतोय. आत्ता दिसत नाही आहे पण नंतर खूप जास्त वारं वादळ पाऊस सुरू झाला आणि लाईट पण गेली. बघू शकताय लाईट गेली आणि त्यानंतर मग काही सुचेना असंच झालं. मग जेवण वगैरे केलं, झोपलो. बघू शकताय कुठेतरी विजा चमकतायत. त्यानंतर मग काही लाईटी वगैरे सगळीकडेच गेलेली होती. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.